नमस्ते विद्यार्थियों, शैलेश रक्षी इलेक्ट्रिशियन इंस्ट्रक्टर विद्यानिकेतन प्राइवेट आईटी कॉलेज इंजिनियर। पहले युनिट मध्ये आपले जे सुरक्षितेचे वीडियो झाले होते ते आपण पाहले होते। प्रिकॉशन कशा पद्धतीचं असते ते सविस्तरपणे आपण पाहिलेला। आपण वर्कशॉप मध्ये काम करत असताना झालेला अपघात याला आपल्याला समोर जावं लागतं आणि न घाबरता न डरपता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि प्लस सोबत आपलं प्रिकॉशन म्हणजे सुरक्षितता घेतली पाहिजे। प्रत्येक जे नियम आहे आपण एक एक नियम आपण समजून घेतला। इन्सुलेटिंगचे जे स्टूल्स आपण वापरा इन्सुलेटेड स्टूल आपण वापरायला पाहिजे हे आपण त्यावर भर दिला। त्यानंतर अचानकपणे लागलेला हा जो शॉक आहे आणि त्या शॉकवर प्रथमोपचार पद्धतीची जे आहे लागल्यावर त्या जो अपघाती जो व्यक्ती आहे त्याला प्रथमोपचार काही पद्धती आहेत द्यायच्या असतात ते आता आपण पाहणार आहोत। त्यात पहिली पद्धत आहे शेपटची पद्धत, दुसरी आहे नेल्सनची पद्धत आणि तिसरी आहे तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास। या तिन्ही पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण या प्रथमोपचार पद्धती आहेत। कारण एक वेळा अपघात झाला शॉक लागलेला व्यक्तीस आपण बाहेर काढलं आणि त्वरित डॉक्टर अवेलेबल होऊ शकत नाही, पण तिथपर्यंत त्याचा जीव त्याचा प्राण वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्याला प्रथमोपचार पद्धत देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा जो प्राण आहे तो वाचेल त्याचा जीव वाचेल। तर यामध्ये सगळ्यात पहिली जी पद्धत आहे शेपटची पद्धत, हे आपण सगळ्या पद्धत जी आहे हे मृत्यूद्वारे आपण पाहणार आहोत समजून घेणार आहोत आणि त्या तिन्ही पद्धतीमध्ये आपल्याला जे जाणवणार आहे ते करणं आवश्यक आहे। आणि शॉक लागल्यावर शरीर जे आहे हे एकदम बदलते आणि ते मुंग्यालासारखं वाटते त्या व्यक्तीस आणि त्याचा श्वास रुकल्या जातो आणि त्या श्वास रुकल्यामुळेच त्याचा मृत्यू होऊ शकतो। आता शेपटची जी पद्धत आहे त्याने सांगितलेलं आहे की पाठीमागाचं झोपवा आणि त्याला दाब द्या, ते आपण कृतीतून पाहणार आहोत, प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत। तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं जर केलं तर प्रथमच्या पद्धतीनं त्याचा प्राण वाचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे फुफ्फुसावर जो प्रेशर मिळते जो दाब मिळते त्यामुळे ते चालू होते, हवा आतमध्ये घेतल्या जाते आणि त्याचा श्वासोच्छवास जो प्रक्रिया आहे ते चालू होते आणि जेणेकरून डॉक्टर येईपर्यंत त्याचा प्राण वाचतो आणि समोरचे जे ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर लोक चांगल्या प्रकारे ते करू शकतात। तर आपण ते आता कृतीद्वारे या तिन्ही पद्धती ज्या आहेत आपण कृतीद्वारे पाहूया। आपण ज्या तीन पद्धती पाहिल्या श्वासोच्छवासाच्या, शेपटची पद्धत, नेल्सनची पद्धत आणि तोंडाने कृत्रिम श्वास देण्याची पद्धत, त्या आपण आता प्रॅक्टिकली आपण प्रात्यक्षिकाद्वारे ते पाहणार आहोत। हा इथे तुम्हाला एक शॉक लागलेला व्यक्ती दिसणार आहे आणि त्याला आपण कशी ट्रीट करतो ही प्रथमोपचार पद्धत आहे। सगळ्यात प्रथम त्याचे जे तोंड राहते त्या तोंडामध्ये जर त्याने काही त्या कारागिरांनी प्रशिक्षणार्थीने जर ते खाल्लं असेल पान सुपारी वगैरे ते काढून फेकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तोंडामध्ये जे श्वास आहे घेण्याची जी प्रक्रिया आपण करणार आहोत किंवा त्याला घेण्याचा जो त्रास होणार आहे तो कमी प्रमाणात होणार। त्यासाठी सर्वप्रथम जे श्वासोच्छ्वास घेण्याच्या तिच्या तोंडामध्ये जे काही पान सुपारी असेल ते आपण काढून ठेवावे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आपण जर आपल्या वॉशरूममध्ये किंवा त्या रूममध्ये खिडक्या वगैरे असतील दारा खिडक्या तर ते त्वरित जाऊन ते आपण अशा ओपन केलं पाहिजे जेणेकरून पुन्हा त्याला जे आहे श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होणार नाही आणि त्यानंतर त्याला जो व्यक्ती आहे त्याला आपण सविस्तरपणे जे आहे तो व्यवस्थित जर असा पडला असेल हा पडलेला आहे शॉक लागलेला आहे व्यक्ती आहे आणि तो पडला आहे तर त्याची जे मान आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यातून अगोदरच आपण सुरुवातीला सांगितलं की त्याच्या तोंडात जर काही असेल तर ते काढून फेकून द्यायचं आणि या शेपटच्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिली जी पद्धत आहे जो हे प्रथमोपचार देणार आहे त्यांनी आपले दोन्ही गुंड्यावर अशा पद्धतीनं बसून त्याचा जो हा भाग आहे हा भाग आणि हे दोन बोट या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि हे वर येऊन इथपर्यंत आणायचा। त्यानंतर हे जे दोन हात आहेत ते पूर्णपणे असे करून इथून पूर्ण असं दाबायचं जेणेकरून त्या जे फुफ्फुसाची त्याची प्रक्रिया आहे त्याला चांगल्या पद्धतीनं दाबून ते चालू होईल त्यामध्ये हवा जाईल आणि अशा पद्धतीनं
त्याला जो श्वासोच्छ्वास आहे तो चालू होईल आणि त्यानंतर त्याच्या अगोदर एक प्रक्रिया करायची की आपण त्वरित प्रथम डॉक्टरांना फोन करायचा आणि हे जे 10-15 मिनिटाची जी ही पद्धत आहे या पद्धतीने त्याचा जो विशुद्ध अवस्थेत जो आहे तो त्याचा श्वास चालू होईल आणि डॉक्टर तेवढ्या वेळात येऊन त्याला पूर्ण ट्रीटमेंट देऊ शकतील। ही पद्धत जी आहे ही पहिली पद्धत आहे शेपटची पद्धत। त्यानंतर दुसरी पद्धत यामध्ये येते नेल्सनची पद्धत। दुसरी जी पद्धत आहे ती आहे नेल्सनची पद्धत। या पद्धतीमध्ये पहिली पद्धत जी होती ती होती शेपटची पद्धत। त्या पद्धतीमध्ये जी आहे ते आपण त्याला पोटावर झोपवलो। या पद्धतीमध्ये त्याला पाठीवर झोपवायचं आहे। जो अपघाती व्यक्ती आहे किंवा जी प्रशिक्षणार्थी आहे त्याला आपण पाठीवर झोपवणार आहोत आणि त्याच्या मानेच्या जे थोडंसं पाठीच्या खाली आपण उशी ठेवणार आहोत जेणेकरून त्याला जी प्रक्रिया तिथून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम आपण डॉक्टरांना फोन केलेला आहे करणार आहोत जेणेकरून ते 10-15 मिनिटं जे आपण त्याला प्रथमोपचार पद्धत देणार आहोत त्याचा श्वास जो आहे तो चालू होणार आहे। तर आपण बघूया आता या ठिकाणी उशी नाही तर ही बॅग मला दिसली हे बॅगचा आपण आता उपयोग करून घेणार आहोत। हा अशा पद्धतीने आपण दोन्ही पाय इथं घुटण्यावर उभारून जो आहे करणार आहे प्रक्रिया करून त्याच्या छातीला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे करणार आहोत आणि त्यानंतर त्याचे हे जे दोन्ही हात आहेत असे त्याच्या छातीवर ठेवून पुन्हा असा जेणेकरून त्याला श्वास घेण्यासाठी जे आहे मोकळी तयार होणार आहे आणि त्याचे जे फुफ्फुस आहेत ते चालू होऊन त्याला श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ही चालू होणार आहे आणि डॉक्टरेपर्यंत त्याचा प्राण हा वाचणार आहे। त्यानंतर ही तिसरी पद्धत आहे ती तिसरी पद्धत आहे कोणाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे। आता या दोन्ही पद्धतीमध्ये जे आपण पाहिलेलं आहे अशा पद्धतीने केलं आणि या दोन्ही पद्धतीचा जर उपयोग त्या व्यक्तीत झालेल्या अपघात व्यक्तीत होत नसेल तर शेवटची उपाय म्हणून आपण कृत्रिम पद्धतीने